रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात कार्यकर्त्यांचं उमरण, जितू दुधाने यांचा घणघणात, प्रहारमध्ये जितू दुधाने यांचा सन्मान राहील, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। रवी राणा यांचा कट्टर नेता बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये, रवी राणांना बच्चू कडूंचा धक्का। रवी राणांसोबत तब्बल 17 वर्ष काम करणारा नेता बच्चू कडूंच्या पक्षात। आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मुख्य प्रवक्ते व कट्टर समर्थक, गेली 17 वर्ष सलग काम करणारे जितू दुधाने यांनी राजीनामा देत बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये पक्षप्रवेश केला। त्यामुळे हा रवी राणा यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी एक मोठा धक्का बसला आहे। यावेळी जितू दुधाने यांनी प्रतिक्रिया दिली की मी राजीनामा दिल्यानंतर 5 दिवस वाट पाहिली, मला प्रतिसाद मिळाला नाही, कार्यकर्त्यांचं मरण युवा स्वाभिमानमध्ये होतं असा आरोप त्यांनी केला। तर जितू दुधाने यांचा सन्मान प्रहारमध्ये राहील, मी कार्यकर्ता फोडला नाही, हा त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय आहे व फोडाफोडीचं राजकारण आम्ही करत नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली। प्रहारनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम केलं त्या कामाला खरं तर दिलेला प्रतिसाद आहे। जितूजी दुधानेंचं मी खरं तर त्यांचं स्वागत करतो, त्यांना सन्मान राहील, त्यांचं ज्या कामाची पद्धत आहे त्या कामाला गती देण्याचं काम आम्ही करू। अवघ्या महाराष्ट्रातल्या अतिशय वंचित दुर्लक्षित घटकाला अधिक न्याय देण्याचा एक नवीन आम्ही पाहतो आहे। आम्हाला खरं तर सरदार भेटलेला आहे आणि त्याचं अतिशय सन्मानपूर्वक अशा पद्धतीनं त्यांना या प्रहारमध्ये सामावून घेतलं जाणार आहे। अखेर आम्ही पाहतो आहे का कार्यकर्त्याची जबाबदारी ज्या पद्धतीनं जितूजी दुधानेंनी सांभाळून घेतली होती मी पाहिलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि निश्चितच त्याचा फायदा प्रहारमध्ये होईल। गेल्या वर्षभरापासून राणाने तुमचा वाद मोठा होता, आता नेमकं विधानसभेच्या तोंडावर तुम्ही त्यांचा जो महत्त्वाचा कार्यकर्ता फोडला नाही, हे फार चुकीचे शब्द वापरू नका। फोडण्या जोगती कमकुवत जितू दुधाने नाही आहे, कमजोर माणसाला फोडलं जातं, जितू दुधाने सक्षम आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय लक्षात घ्या। फोडाफोडीचं राजकारण आम्ही करत नाही, त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी स्वतः सांगितलं का मी स्वतः प्रहारमध्ये येतो आहे आणि अधिक मजबूत कसं करता येईल, महाराष्ट्रभर अधिक मजबूत प्रहारला कसं करता येईल, चांगल्या विचारानं त्यांनी सामील होण्याचा निर्णय घेतला। दुधाने आता तुमच्या पक्षामध्ये कोणतं पद असणार आहे, कारण की ते राज्य प्रवक्ते त्या पक्षाचे, मला वाटतं त्यापेक्षाही चांगलं पद आणि अतिशय सन्मानपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं का प्रत्येक निर्णयामध्ये विचार त्यांचा सल्ला घेतला जाईल। ते ज्या पद्धतीनं काम केलं मला माहीत आहे, प्रेस नोटपासून तर सगळ्या बारीक चिरीक सगळ्या गोष्टी, म्हणजे इव्हन अधिक काही सांगता येणार नाही, परंतु सगळ्या गोष्टी जितूजी दुधानेनं सांभाळलेल्या होत्या, त्याचे काय सक्षम आहे मला माहीत आहे आणि त्या पद्धतीनं सन्मान केला जाईल। मी काल राजीनामा दिलेला नाही आहे, मी 11 तारखेला माननीय आमदार साहेबांच्या व्हॉट्सअपवर, त्यांचे खाजगी सचिव अविनाश काळे यांच्या व्हॉट्सअपवर आणि इतर 4 मान्यवरांच्या व्हॉट्सअपवर 11 तारखेला राजीनामा टाकला होता। मी 5 दिवस वाट पाहिली की काहीतरी प्रतिसाद येईल, आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न होईल, त्यांच्याकडून 3-4 मला फोनसुद्धा आले, मी खोटं बोलणार नाही, चुकीची भूमिका मांडणार नाही, 3-4 फोनसुद्धा आले, पण त्या फोनमध्ये जी डेप्थ पाहिजे होती, जो सन्मान पाहिजे होता तो मला दिसला नाही। मग अखेर नाईलाजाने मला काल माझा राजीनामा प्रकाशित करावा लागला। काय नेमके कारण तुम्ही राजीनाम्याची? माझी प्रेस नोट जी आहे ती पूर्णपणे दिलेली आहे, सर्व मीडियाला दिलेली आहे, त्यामध्ये सगळं कारण नमूद केलेले आहे। मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिलेला नाही, कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून, कारण युवा स्वाभिमानमध्ये होयबा आणि नाहीबा अशा प्रकारचे 2 गट तयार झाले होते, व्यापारीकरण आणि कार्यकर्त्यांचं मरण अशी भूमिका त्या ठिकाणी होती, त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांचं मरण होत आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही भूमिका मांडली। आणि मी मनात जर आणलं असतं, अनेक कार्यकर्ते आज मी या ठिकाणी घेऊन येऊ शकलो असतो, तसे अनेक कार्यकर्त्यांचे फोन मेसेज माझ्या मोबाईलमध्ये आहे, पण मी ठरवलं होतं की आपण एकटं पुढे जायचं, नंतर ज्याला स्वेच्छेने यायचं असेल ते येईल, पण हिंमत मी दाखवली, त्याची किंमत मी मोजायला तयार आहे, पण परिवर्तन मात्र करून दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढ्या ठिकाणी। किती लोक तुमच्या सोबत येतील प्रहारमध्ये काय सांगू? आगे आगे देखो होती है क्या, अभी सब पत्ते खोलने में मजा नहीं है। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडळ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।